तर मंडळी, आज मी आपल्याला एक गोष्ट सांगणार आहे. आटपाट नगरातली नव्हे, इसाप नीतीतली किंवा कुठल्याही जादुई दुनियेतलीही नव्हे. गोष्ट म्हणाल तर राजा राणीची. संसाराच्या तापल्या तव्यावर आपल्या कर्तृत्वाची सुग्रास पोळी लाटणाऱ्या भरत आणि शिल्पाची. राजा राणीचा संसार म्हणजे श्रीमंत दुनियेचा कारभार असं थोडीच असत. एकमेकांच्या प्रेमात इवलीशी हक्काची दुनिया सजवताना तिथंही राजा राणी होता येत. जीव लावता लावता जीवाचं धनीपण मिरवता येत. अशीच ही लाघवी कहाणी भरत आणि शिल्पाची. आज त्यांच्यातल्या सुखी सहजीवनाच्या नात्याला 25 वर्ष पूर्ण होत आहेत बरं का. काहीशी कष्टाची, त्यातही जपलेल्या प्रेमाची, कधी रुसव्या फुगव्यांची, काहीशी लाडीक हट्टाची, संघर्षाची, सुखाची, आनंदाच्या मधुर क्षणांची अशी ही 25 वर्ष. भुदरगड तालुक्यातल्या अकुर्डे गावी जन्मलेले भरत कुलकर्णी, कैलासवासी गणेश आणि कैलासवासी लक्ष्मीबाई यांचं हे अपत्य. छाया, विजू, बेबी अशा मुली आणि दिलीप, भरत ही कुलकर्णी परिवाराच्या वेलीवर उमललेली 6 फुलं. यामध्ये भारती आणि भरत जुळे बहीण भाऊ. पाठीशी दारिद्र्याचा डोंगर उभा होता आणि त्याखालीच गणेश आणि लक्ष्मीबाईंनी आपला सोन्याचा संसार फुलवला होता. पण दैवगती फिरली आणि गणेश कुलकर्णी यांचं अकाली निधन झालं. लक्ष्मीबाईंनी सर्व मुलांना उमेदीनं शिक्षण देऊन वाढवलं. परिस्थिती प्रचंड गरिबीची. अशा काळात ना दप्तर, ना डबा, ना छत्री, ना रेनकोट, ना पायात चप्पल. अशा अवस्थेत हे दारिद्र्याचे काटे तुडवत भरत शिकत होते. कसं बसं 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि गरिबीच्या चटक्यांपुढं हातबल होऊन पुढच्या शिक्षणाला पूर्ण विराम द्यावा लागला. मग गावी शेतमजुरी करावी आणि आपली जनावरं सांभाळावीत हाच जणू त्यांचा उदरनिर्वाह ठरला. या काळातच बहिणींची लग्न, संसार सुरळीत सुरू झाले. दिलीप आणि भरत मात्र हा दारिद्र्याचा डोंगर उपसण्यासाठी झगडत होते. दिलीप यांचं लग्न होऊन त्यांच्या जीवनात शोभा यांनी लक्ष्मीच्या पावलांनी प्रवेश केला. त्यांच्या संसार फांदीवर वैभवच्या रूपानं साफल्याचं फळ लाभलं. पण दैवगती न्यारी. वैभव 3 वर्षांचा असतानाच दिलीप यांचं अपघाती निधन झालं. मुलाच्या अशा अकाली जाण्यानं खचलेल्या लक्ष्मीबाई सुद्धा काही दिवसातच हे जग सोडून गेल्या. आता वहिनी शोभा आणि पुतळ्या वैभव यांची जबाबदारी भरत यांच्यावर आली. पण भरत यांच्या एकट्यावर जबाबदारीचा भार पडू न देता सुधीर कुलकर्णी तसंच शोभा यांच्या माहेरच्या आणि सासरच्या सर्व मंडळींनी त्यांना खूप मोठा आधार दिला. त्यांना काय हवं नको त्या सर्व गोष्टी ते त्यांना पुरवत होते. आपल्या संसाराबरोबर त्यांचाही उदरनिर्वाह ते अतिशय जबाबदारीनं बघत होते. दिलीप यांच्या नोकरीतल्या जागी म्हणजेच भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेत भरत शिपाई पदी रुजू झाले. आणि मग सुरू झाला आयुष्याशी 2 हातांचा संघर्ष. खरं तर 2 हात थिटेच पडत होते. म्हणूनच पुन्हा 2 हातांची गरज भासू लागली. लग्नाचं वय झालेलं, त्यातच सोलापुरातून बार्शी इथल्या शिल्पा शालू यांचं स्थळ भरत यांच्या बहिणींनी शोधून काढलं. त्यांचे वडील बिडी कारखान्यात कामगार होते.
तर आई शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या। अशा तऱ्हेनं शिल्पा यांचं स्थळ पसंत केलं आणि भरत यांच्या आयुष्यात शिल्पा यांनी अर्धांगिनी रूपानं प्रवेश केला। 28 जून 1998 रोजी भरत आणि शिल्पा यांचा विवाह सोहळा पार पडला। राजा राणीचा संसार सुरू झाला। पुढे नोकरीतली बदली, त्यातून कोल्हापूरमध्ये स्थायिक होणं असा आयुष्याशी संघर्ष सुरू झाला। शिल्पा यांच्या अष्टेकर मावशी यांची या काळात मोलाची मदत झाली। मावशींच्या मदतीनंच त्यांनी वाड्यातल्या एका रूममध्ये राजा राणीचा संसार सुरू केला। पतसंस्थेतील नोकरी करून हा गाडा ओढला जाईल असं वाटत नव्हतं, त्यामुळं भरत यांनी महालक्ष्मी मंदिर आवारात मराठे यांचं पूजा साहित्याचं दुकान सांभाळायला सुरुवात केली। पहाटे लवकर उठायचं, दुकान उघडायचं, 10 पर्यंत तिथला व्याप पाहायचा आणि त्यानंतर पतसंस्थेत जायचं अशी कसरत सुरू होती। सायंकाळी 6 नंतरच थोडा निवांतपणा मिळायचा। या काळात शिल्पा सुद्धा अष्टेकर यांच्या स्वरूप भोजनालय इथं मदतनीस म्हणून भार सांभाळू लागल्या। सारा व्याप ताप तसाच चालला होता, पण अचानक पतसंस्था बंद पडली आणि भरत यांची नोकरी गेली। पण डगमगून जाणं हा त्यांचा पिंड नव्हता। करत्या हाताला कामाची काळजी नव्हती। अशा काळात पूर्ण वेळ महालक्ष्मी मंदिर परिसरात दुकान सांभाळणं, त्यातून शिल्पा यांच्यासोबत स्वरूप लक्ष्मी भोजनालयात वेळ देणं अशी काटेरी वाटेची वहिवाट बनली। गावाकडून शोभावाहिनींची मदत होतीच आणि आता वैभवही शिक्षण पूर्ण करून हाताशी येत होता। शिल्पा भरत यांच्या संसारात गायत्री गौरवच्या रूपानं सुखाची पौर्णिमा विलसली। दोन्ही मुलं नक्षत्राप्रमाणे या संसाराच्या आभाळात वावरू लागली। यथावकाश वैभवचं लग्न, त्याच्या आयुष्यात अर्धांगिनी रूपात प्रवेश करणारी ऋतुजा असे सौख्याचे झरे झुळझुळू लागले। वैभवच्या लग्नासाठी शिल्पा आणि भरत यांनी जणू आईबापाची भूमिका कर्तव्य भावनेनं पार पाडली। स्थळाची माहिती घेणं, स्वतः फोन करून चौकशी करणं, मुलगी पाहायला जाणं, हे सारं पालकत्वाच्या भूमिकेतून शिल्पा यांनी मनस्वीपणे पार पाडलं। वैभवच्या लग्नामुळं आता इवल्याच्या खोलीत संसाराची उतरंड रचता येईना। मग छानशा फ्लॅटमध्ये प्रवेश आणि पुढं स्वतःच्या मालकीच्या प्रशस्त फ्लॅटचं साकारलेलं स्वप्न सारच विलक्षण ठरलं। आज या राजाराणीचा संसार 25व्या वर्षाच्या रौप्य महोत्सवी वळणावर येऊन ठेपलाय। काय अनुभवलं नाही या 25 वर्षात? सुखाच्या वाटा फुलताना, दुःखाचा काटा सलताना पुढं पुढं चालत राहणं याचंच नाव तर संसार। कितीही वादळं आली तरी हातात धरलेला हात घट्ट आहे, प्रेमाची साथ निरंतर आहे, ती अशीच फुलत राहावी। भरल्या संसारात लक्ष्मीची पावलं सदैव उमटत राहावीत हीच एक शुभकामना। राजा राणीच्या प्रीतीची ही अमरगाथा इथं सुफळ संपूर्ण।